जस्ट हा क्रॉस हा पाय असा असाच टाकायचा, हा क्रॉस टाकायचा. शहाजी महाराजांनी हा गड निवडला होता, तर त्यावेळी आऊसाहेब शहाजी महाराज आणि बाळराजे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती ते वास्तव्यास होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला हा राजवाडा. कसं वाटतं गारद देऊन? गारद देऊन कसं? अरे गारद देऊन गेलेली ऊर्जा परत मिळाली गारद देऊन. हीच ऊर्जा पाहिजे, नेहमीच ऊर्जा पाहिजे आपल्याला. तर चला आता आपलं माथ्यावर खाली उतरायचंय, आता परत थ्रिल आहे. इथून उतरायचंय, हा इथून चढलोय, आता उतरायचंय, उतरून खिंडीतून खाली जायचंय आणि तसंच तिथून तिकडे आपलं प्रभागला.
आता चढताना हे म्हणतोय हे सरळ जा आणि उतरताना उतरते वेळेस आता आम्ही जसे हे बघ हे बघ हे बघ आणि इकडे उतर हा क्रॉस जस्ट हा क्रॉस हा पाय असा असाच टाकायचा भीती वाटते हा क्रॉस टाकायचा इकडे पाहिलं हे बॉडी अशी इकडे बॅलन्स ठेवायची चालते थँक्यू चला थँक्यू टेक केअर घाबरण्यासारखं काही नाहीये जिथे गरज आहे तिथे असे दोर बांधलेले आहेत त्यांनी फक्त वरती नाहीये तर शनिवार रविवार सोडून आलात तर विचार करून या गावातून एखाद्या वेळेस त्या गाईडला घेऊन या तर ते सोबत तुम्हाला दोरी पण देतील आणि तर शेवटचा पॅच होईल आणि खाली तर असं काही नाहीये विशेष काळजी घेऊन चाललं की काही प्रॉब्लेम नाही येणार तर मित्रांनो आपण आता कलावंतीची तिची प्रबळगडाच्या पोटात जी गुहा आहे ना तर त्याच्यात जातोय आता बघू आतमध्ये काय आहे काय नाही तर टॉर्च लागेल टॉर्च पण घेतले आपण तर मध्ये जाऊ मध्ये खोली आहे ते बघू आणि मग बाहेर येऊ पटकन अरे आणखी छोटी होती पुढे जाऊ तसं पूर्ण वाकून जायला लागणार आहे हा मध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला वळतोस अरे परत राईट आहे लेफ्ट राईट चालूच आहे ओके तर आतमध्ये खोली आहे मोठी ही अशी तर इथे पण उभा राहता नाही येणार आहे खोलीमध्ये तर हा असा दरवाजा आणि खोली गुप्त स्थान आहे तर झोपण्या वगैरे लायकीचे आहे पण आपण नाही थोडा श्वास वगैरे व्यवस्थित घेत आहे तो ऑक्सिजनचा आहे पण जास्त लोक आल्यानंतर त्रास होऊ शकतो आधी पण आलो होतो पण मी या लेणीत नव्हतो आलो तर बघितले चल वेगळं काहीतरी अनुभव भयंकर आहे पण इथून तिथून बसून यायला तिथे कुठं कुठं पार वाकून यायला तर गुडघ्यावरती बसून अरे बाबा आधी ट्रेक केलाय त्यात असं पायात बसून म्हणलं की खूप जास्त हे होते पाय दुखायला लागले ओके लगली गेली माकड चला लेणी बघून झाली आपली आता प्रभळगडाकडे आगेकूच चालू झाली पण लेणीच्या थोडं पुढे आलो ना तर जिकडून आपण माचीकडून चढलो होतो ना तो हा रस्ता तर हा रस्ता सोडायचा आणि कातळ चिटकून ही जी वाट जाते ती प्रभळगडाकडे जाते तर आपण या वाटेला फॉलो करणार आहेत आणि पाहू किती वेळ लागतो काय नाही माझ्यामध्ये एक तासभर लागेल कारण शेवटी खूप चढायचं आहे ऐकले मी गेलो नाही प्रभागडला फर्स्ट टाइम जातोय तर बघू कारवीच्या मधून वाट काढत कातळाच्या साईडने आपण चाललेलो आहे हॅलो सर आहे ना चला आहा बोगदा पार केला तर मंडळी कातळाच्या बाजूने प्रबळगडाकडे जात असताना एक गोष्ट लक्षात आली की छोटे मोठे असे बरेच कातळाचे दगड ना खाली पडलेले आहेत तर पावसाळ्यात इथून यायचं म्हणले खूप जपून
मित्र म्हणून इकडून येणं टाळावं. आणि इकडे येण्यासाठी आणखीन एक वाट आहे जी गावातून डायरेक्ट इकडे येते. तर तुम्ही आधी प्रबळगड करून नंतर कलावंदीन वगैरे करू शकता किंवा तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल. पण पावसाळ्यात वरून दगड पडण्याची शक्यता जास्त आहे. हा पूर्ण काच आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा दगड कसे पडलेले आहेत. तर काळजी घ्यायची बरं का. फायनली प्रबळगड चढणारी खिंड आपण गाठली. ही जी वाट आहे खाली गावातून येते आणि ही खिंड आहे जी आपल्याला चढायची. आणि वर मग प्रबळगड असेल. तर थोडीशी विश्रांती घेऊ, पाणी वगैरे पिऊ आणि परत चालू करू. ऐकर रे पोरो, त्याच्यामुळं जास्त नाटके नका करू. बरं झालं वाट जवळच आहे. या वरवरून समजून घ्यायचं की हा पहिला प्रवेशद्वार आहे. येस, हा प्रवेशद्वार आहे. इथून वर चढता येऊ नये कुणाला. म्हणून ही वॉल, ही भिंत आडवी आणि हा फक्त एक नवीन दरवाजा वर जाण्यासाठी. आता इथून पायऱ्या पण तयार चालू झाल्या आहेत. फायनली आलोय आपण वरती. तर गडावर आलोय, दाट झाडी आहे वरती. तर आता मग वरती काय काय वास्तू आपल्याला एक्सप्लोअर करता येईल. तर मंडळी वरती चढल्यापासून जी इतकी दाट झाडी आहे ना, तर पूर्ण सावलीत आणि मस्त हवा खात आपण ट्रेक केलाय. आणि आत्ता जो आत्ता ना आपण कड्यावरती आलोय. तर प्रभागडचा इकडचा जो कडा आहे जिथून आपल्याला कलावंतीन थोडका बघायचा होता, तर त्या कड्यावरती आलोय. तर हा पठार आहे इथं शेवटचा कड्यावरचा. तर आता इथं आलो, इथून आपल्याला कळवून ते सुरका दिसणार आहे. तर बघू वरून काय कसा नजारा आहे इथून. ओके, प्रबळमाची इथून पलीकडून आपण चढलो. बघा इथून एक्झॅक्टली इथून इथं मुक्काम गेला. इथून असा फिरून येऊन इथून चढलो असं. तर हे पायऱ्या दिसतात तुम्हाला आणि हा शेवटचा रॉक पॅच. आणि वरती इथंच महाराजांची मूर्ती आरुड आहे. के आता निवांत बसलो इथे. तर समोरचा दृश्य एन्जॉय करतोय. प्लस आता आपल्याकडे आईने दिलेला खजाना आहे. तर गावाकडे येत असताना आईने हे ढाळ घेतली घेऊन आलेली. तर भाजून मला मस्त बांधून दिलेला आहे. तर आता हे खाणार आहेत, पाणी पिऊ आणि राहिलेलं मग प्रबळगड आपण परत एक्सप्लोर करायला चालू करू. तर त्या वाटेनं आल्यानंतर आपल्याला हे पाण्याचं टाकं लागलं. तर मस्तपैकी फ्रेश झालोय साईडला पाणी घेऊन आणि बाटलीत पाणी पण भिवरून घेतलंय पिण्यासाठी. आणि आता टाकीच्या बाजूने दुसरी पुढं जाणारी वाट आहे. तर त्या वाटेला फॉलो करत आपण वर परत निघालो. तर चला, मला वाटतंय की परत सेंटरला घेऊन जाईल वाट जिथून प्रवेशद्वार आहे तिकडे. तर तेच फॉलो करतोय आता. अशी गर्द झाडीतून ही वाट आहे. वा काय मुळा आहेत सगळे.
तर आमचा अंदाज खरा ठरला. वाटेने टाकीच्या बाजूने वर आल्यानंतर हीच तुरळलेली वाट त्याला आपण लागलोय, ज्याच्याने आपण कड्याकडे गेलो होतो. तर त्या वाट्याने पुढे चालत आलो आपण, तर ट्रेल संपली आणि समोर दिसतो तो राजवाडा दिसतोय आपल्याला. राजवाडा सापडलाय आपल्याला, प्रबळगडावरती राजवाडा आहे. चांगलं मस्त आणखीन शाबूत आहे वाडा, असा फक्त वरचा छप्पर नाही आहे पण बाकी सर्व आहे. एंट्री करूयात. ओके मित्रांनो, निजामशाहीच्या अस्तावेळी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या प्रबळगडावर ना शहाजी महाराजांनी निजामशाही वाचवण्यासाठी मोगलांच्या आणि विजापूरच्या आदिलशाहीच्या मोर्चांना या गडावरनं तोंड दिलं होतं. ऍक्च्युली दोघांची युती, आदिलशाही आणि मोगल युती केल्यामुळं शहाजीराजांचा टिकाव लागला नाही, पण त्यावेळेस महाराजांनी या गडाला दोन्ही शाह्यांना उत्तर देण्यासाठी शहाजी महाराजांनी हा गड निवडला होता. तर त्यावेळी आऊसाहेब शहाजी महाराज आणि बाळराजे छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती ते वास्तव्यास होते आणि त्यांच्या पदस्पर्शाने हा पावन झालेला हा राजवाडा प्रबळगडच्या किल्ल्यावरती येऊन तुम्ही अवश्य पाहा. तर फायनली म्हणजे इतक्या दिवसापासून माझी प्रबळगडची राहिलेली इच्छा ती आता राजवाडा पाहून पूर्ण झाली. कारण मी पाहिलं होतं, कुठेतरी वाचलं होतं की वरती गडावरती वाड्याचे अवशेष आहेत, पण अक्षरशः डायरेक्ट राजवाडा भेटला जिथं संतोषनं म्हटल्यासारखं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली ही भूमी. तर कदाचित ते इथं राहिले असतील ज्यावेळेस तो लढा झाला, ज्यावेळेस निजामशाहीने प्रत्युत्तर देताना इथून लढा केला, त्यात शहाजीराजांच्या अंडर सगळी लढाई झाली. तर त्यावेळेस जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज इथं होते. तर आणखीन एक वाडा इथे राजवाड्याच्या बाजूला, तर गडावरती अनेक अवशेष आहेत. तर फक्त कलावंतींचा तो सुळका बघण्यासाठी तिकडच्या कड्याला न जाता उजव्या बाजूला पण या आणि गडाचे आणखीन अवशेष बघा. तर राजवाड्याला लागूनच आणखीन वाड्यांचे अवशेष आहेत, म्हणजे वाड्याही तिथे. तर जवळपास असे आम्हाला चार वाडे दिसले, तर हा चौथा क्रमांकाचा वाडा आहे. तर एक गोष्ट इथं जाणवते की संवर्धन करण्याची खूप गरज आहे. कारण बघताना तर झाडं डायरेक्ट थेट भिंतीत येत आहेत, तर ते आता ते आपण कोणी काय करू शकत नाही. वन विभागाची ती परमिशन देणं घेणं किती अवघड आहे तुम्हालाही माहिती असेल, माहिती नसेल तर खरंच अवघड आहे. आणि बघू काय करता येईल का, आपण आपल्या परीने प्रयत्न करू. पण जर तुम्हाला काही करता येत असेल तर तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा. तर वाड्यांच्या पुढेच त्याच वाट्याला फॉलो करत आलो ना आपण, आणखीन बरेच अवशेष पाहायला भेटतात. आता हे बघा, तर हे कदाचित चौथरा असेल किंवा समाधी वगैरे पण असू शकते, पण आता त्याच्यात पण झाडं आले त्याच्यामुळे सांगता येणार नाही खूप काही आहे. खरं तर आता एकदम ती जंगलाची घनता वाढत चालली काय. ओके आता परत पुढे मंदिर आहे. आज आपली भटकंती सार्थकी लागली, कारण प्रबळगड ती इतक्या वास्तू आहेत ना, खूप काही पाहण्यासारखं आहे. गणेश मंदिर आहे पुढे. आता मंदिरासमोर नंदी वगैरे आहे.
बऱ्याचपैकी आता गणेश मंदिरासमोर थांबलो होतो, दर्शन वगैरे झालं, तर उदबत्ती वगैरे लावली आणि आता पुढे जायचंय. तर पुढे जाण्यासाठी काय काय, तर इथं फलक लावलेला आहे, तर इथले संयुक्त वन व्यवस्थापन जे आहे प्रभमाचीचं, तर त्यांनी लावलेलं आहे. तर इथे काय काय पुढे बघितलं, आता काळा बुरुज आहे 1700 मीटरवरती, दरवाजा आहे, बरं, बुरीची सोंड आहे, तळाव आहे, आणि इकडे या साईडला सहदेव सावंतांचं स्मृतिप्रीत्यर्थ आहे. तर आपण बघू बुरीची सोंड दरवाजापर्यंत, आणि जमलंच तर आपण काळा बुरुज पण बघून येऊयात. तर जर सगळंच बघता आलं तर आपला अख्खा गड होणार आहे. तर गडावरती खूप काही आहे पाहण्यासाठी आणि आपण ते पाहायचे. जवळपास 200-300 मीटर परत एक बोर्ड लागलाय, ठीक आहे. आता इथे डायरेक्शन दिलेलं आहे, तर हे डायरेक्शन आपल्याला लक्षात ठेवायचे. आता बघितलं तर बुरुज आहे ना, इकडे जी वाट जाते ही बुरुजाकडे जाते, आणि ह्या फलकाच्या पाट्यामागे जी वाट जाते ती बोरीच्या सोंडेकडे, जी की 600 मीटर आहे. आणि हा आता इकडे येतो मंदिराकडून आपण आलेला. तर खूप लांब लांब बऱ्याच वास्तू आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं एक पूर्ण दिवस काढून प्रभागडला यायला पाहिजे, म्हणजे प्रभागडचा एक सेपरेट ट्रेक पाहिजे. बुरुजाकडे जाताना ना एक पाटी लागली, तर इशागडाकडे जाणारी एक वाट आहे, तर त्या वाटेवरतीच एक दरवाजा पण आहे. तर तोच दरवाजा म्हणजे हा दरवाजा जातो, तर हीच वाट आपल्याला इरसाळगडाकडे घेऊन जाते. तर ज्यावेळेस आपण प्रभगड ते इरसाळगड हे हा रेंज ट्रेक करतो ना, तर मला वाटतं इथून आपल्याला उतरायला लागतं. बराच वेळ झाला आता, एक मला वाटतं किलोमीटर चालून आलो, 1 किलोमीटरच्या वर झालं असेल. आणि जसं जसं काळा बुरुजाकडे जातो ना तसं तसं आता काळा गोष्टी दिसत आहेत, इकडं सगळं जळलेलं आहे. तर एकदम दाट झाडी होती ती आता थोडीशी विरळ झाली आहे, कारण बरंच जळलेलं आहे, हे बघू शकता. आणि काही लोकांनी जाळलेलं आहे, शेकुटी वगैरे केलेली आहे, तर हे बरेच अवशेष पण आहेत तिकडे, दगड वगैरे लावलेले. आणि आता जसजसं पुढं आलो ना आणखीन अवशेष आहेत, हे बांधलेले अवशेष दिसत आहेत, हे वाढायचे अवशेष आहेत, सगळेच अवशेष आहेत इकडे वाड्याचेच, बरेच वाडे वगैरे असतील त्याकडे, म्हणजे राहण्याच्या खोल्या वगैरे असतील, तर सगळे इथून तिथून असे जे दिसतात हे सगळे वाड्याचे अवशेष आहेत. आणि गडाला आणखीन तडबंदी आहे, तर पूर्ण अशी तडबंदी आहे तिकडून ते. आणि हा माथेरान जो हिल स्टेशन म्हणून ओळखला जातो तो माथेरान, आणि माथेरानच्या खाली हा इकडे जो दिसतो तो मोरबे धरण, मला तरी वाटतं मोरबे धरणचं, कारण येताना मला उजव्या बाजूला लागला होता पुण्यावरून, तर हा मोरबे धरण असेल. चला त्याच अवशेषाच्या बाजूने जातोय, एक पाण्याचं टाकं लागलं इथं, आणि आता बहुते आपण एकदम एंडला आलोय, जिथं बुरुज आहे काळा बुरुज तिथं आलोय. तरी 2-3 पाण्याचे टाके तिथे गेला, हा इथे एक पाण्याचा टाक आहे, आणि आता कधी तो बुरुज पाहू असं झालंय, काळा बुरुज. तर काय गुड रहस्य आहे इथे बघू, त्याच्यासाठी तरी एवढी पाहिजे. हा हा, हे बघ तो दिसतोय तो इरसाळगड, आता इथून इरसाळगड दिसतोय. हाच आहे काळा बुरुज, शेवटचा बुरुज गडाचा, याच्यावरती लिहिलेलं आहे एक पाटी आहे, त्याच्यावरती लिहिलं की इथून दिसणारे जे ठिकाण आहे त्यात इरसाळगड आहे, मोरबे धरण आहे, माथेरण आहे, आणि कर्नाळा किल्ला, आणि तर इत्यादी ठिकाणी इथून पाहायला मिळतात आपल्याला. तर आपलं आजचं प्रबळगड एक्सप्लोरेशन कम्प्लीट झालंय, तर इथून आता परत जातोय आपण. तर जवळपास मला वाटतं 1-2 किलोमीटर आपल्याला परत प्रवेशद्वाराकडे जायला लागतील, तर तिथपर्यंत जाऊन परत खाली उतरून प्रबळ माचीवरती जाणार आहे. तर इथून आता पटापट उतरायला चालू करणार आहे, तर इतका वेळ बसलेलो इथे एक्सप्लोर पूर्ण पाहिलं, बॅगेत जेवढं काही खायचं वगैरे होतं सगळं संपवलं, आता इथं पाण्याच्या टाक्यातून पाणी परत भरून घेणार आहे. आणि चला
प्रबळ माचीला पोहोचले गावात आलोय आता. तर झालंय फिरून सगळं, पूर्ण किल्ला बघून झाला. त्याला म्हणते ना आणि प्रबळगड दोन्ही पाहिलंय, तर दोन्हीचे सेपरेट भाग आहेत, तुम्ही दोन्ही बघा आणि कसं वाटलं काय नाही सांगा. आवडलं शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला धन्यवाद बघितल्याबद्दल.